बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. शिक्षक भरती संदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया शिक्षक भरती संदर्भात खूप महत्त्वाची अशी माहिती. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण शिक्षक भरती संदर्भातल्या सर्वच्या सर्व ऑफिशियल अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळतील. अगदी जॉईनिंग होऊपर्यंत जी प्रोसेस चालणार आहे या प्रोसेस संदर्भात वेळोवेळची जी माहिती असेल, वेळोवेळच्या ज्या सूचना असतील त्या जाणून घ्यायच्या असेल तर त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करणं. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा सर्व अपडेट मिळवण्यासाठी. सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी एक आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत एक खूप महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. त्या अगोदर हेडलाईन पहा, विद्यार्थ्यांच्या आधार अपडेशनची मुदत वाढणार अशा प्रकारची हेडलाईन आहे. या संदर्भात अधिक माहिती पाहूया. तर पहा सविस्तर माहिती या अपडेट संदर्भात. शिक्षकांची पदे मंजूर करण्यासाठी सरळ पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार अपडेट असणे अनिवार्य आहे. आधार अपडेट असताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अपडेटेशनसाठी मुदतवाढ देण्यात येईल असे आश्वासन राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेले आहे. आणि हे जे आश्वासन आहे ते त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांना दिलेलं आहे. पुढे पहा या माहितीमध्ये आधार अपडेट करताना येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली. सरळ पोर्टलवर वेबसाईट नीट चालत नसल्याने माहिती भरण्यास खूप वेळ लागत आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप आधार कार्डच काढले नसल्याने त्यांचे अपडेशन करणे या ठिकाणी कसे करायचे हा प्रश्न सध्या उद्भवलेला आहे आणि कर्मचाऱ्यांना हा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे शिक्षकांची पदे मंजूर होण्यास विलंब होत आहे. अनेक शिक्षकांची पदे धोक्यात आली असून तसेच पहा शिक्षक भरती ही प्रलंबित असण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे संच मान्यता पूर्वीप्रमाणेच करून शिक्षकांच्या खात्यावर वेतन अनुदान जमा करावे. तसेच आधार अपडेटची प्रक्रिया आहे ती 30 एप्रिल रोजी संपत असल्याची मुदत तात्काळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी शिष्टमंडळाने चर्चेदरम्यान केलेली आहे. तर या माहितीचा आणि आपल्या थंबनेलवर असलेल्या माहितीचा काय संबंध तो आपण पाहूया. तर पहा आपल्याला राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर सरांनी सांगितलेलं होतं की 30 एप्रिलपर्यंत आधार अपडेटची प्रक्रिया होणार असून म्हणजे संचमान्यता ही प्रोसेस होणार असून त्यानंतर शिक्षक भरतीची आहे ती सुरुवात होणार आहे. म्हणजेच प्रत्यक्षात किती जागा रिक्त आहेत हे कळणार आहे आणि त्यानुसार पोर्टलवर जाहिरात येणार आहे. परंतु आता ही जी प्रक्रिया आहे ती आपल्याला थोडी लांबणीवर पडताना दिसत आहे. याचं कारण या माहितीमध्ये स्पष्ट होत आहे ते म्हणजे जी संचमान्यता प्रोसेस चालू आहे या प्रोसेसमध्ये आधार लिंकिंगचं काम करणं गरजेचं आहे. याशिवाय ही प्रोसेस पूर्ण होत नाही आणि आधार लिंकिंग करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामध्ये आधार लिंकिंग करण्यासाठी जी वेबसाईट आहे ती स्लो चालत आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप आधार कार्डच काढलेले नाही, त्यामुळे ते आधार कार्ड काढणार, त्यानंतर त्यांचं आधार कार्ड येणार आणि त्यानंतर त्यांचं जे आहे ते आधार लिंक होणार. ही जी प्रोसेस आहे ती लांबणीवर पडत आहे आणि याच कारणामुळे शिक्षकांचा टोटल रिक्त असलेला एकूण आकडा लक्षात येऊ शकत नाही आहे. आणि ज्यावेळेस संचमान्यता ही प्रोसेस होईल त्याच वेळेस पूर्ण शिक्षकांची संख्या रिक्त असलेली समजणार आहे आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. परंतु संचमान्यता याच प्रोसेसला उशीर होत आहे, आधार लिंकिंगला उशीर होत आहे, त्यामुळे शिक्षक भरतीला देखील उशीर होत आहे असं आपण म्हणू शकतो. लवकरात लवकर संचमान्यता ही प्रोसेस होण्याची गरज आहे आणि त्यानुसार पोर्टलवर जाहिरात येऊन प्रत्यक्षात शिक्षक भरती होण्याची गरज आहे. जर जून महिन्यामध्ये शाळेवर नवीन शिक्षकांना नियुक्ती द्यायची असेल तर तात्काळ ही प्रोसेस सुरू करण्याची गरज आहे. संचमान्यतेसाठी आत्ता म्हणजेच विद्यार्थ्यांना आधार लिंक करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला थोडी का होईना शिक्षक भरती पुढे ढकललेली किंवा पुढे गेलेली पाहण्यास मिळू शकते. तर अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट होती या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. परंतु व्हिडिओ स्टॉप करण्यापूर्वी एक खूप महत्त्वाची एक सूचना आहे ती आपण थोडक्यात पाहूया. शिक्षक भरतीसह तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तलाठी भरती 2023 साठी तुम्हाला अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचे एक पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे.
हे जे पुस्तक आहे ते बी पब्लिकेशन यांचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव पाहू शकता, TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत. आणि TCS आणि IBPSच्या पॅटर्नवर हे पुस्तक आधारित आहे. तुम्ही टेट दिलेले आहे, तुम्हाला IBPSचा पॅटर्न समजलेला आहे, कशा प्रकारचा IBPSचा पॅटर्न आहे. IBPS जो पेपर काढतो तो खूप हार्ड लेवलचा पेपर आहे आणि जवळपास TCS IBPS या कंपन्यांचा पॅटर्न जवळपास सारखा असल्याचं आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्हाला दोन्ही कंपन्यांचा पॅटर्न समजून घेण्याची गरज आहे आणि त्यानुसार अभ्यास करण्याची गरज आहे. TCS आणि IBPS या पॅटर्ननुसार जर तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही बी पब्लिकेशन यांचं हे पुस्तक खरेदी करा. नक्कीच तुम्हाला या पुस्तकाचा खूप फायदा होईल. 4681 पदांची नवीन जी भरती आहे तलाठ्यांची ती TCS या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे आणि लवकरच जाहिरात येणार आहे. त्यामुळे तुमचा आत्तापासून सराव सुरू ठेवा, अभ्यास सुरू ठेवा, हे पुस्तक खरेदी करा. या पुस्तकाच्या प्रश्नपत्रिका सोडवा. IBPSच्या देखील प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. हे जर पुस्तक विकत घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे. हे पुस्तक तुम्हाला ॲमेझॉनवरती तसेच फ्लिपकार्टवरती देखील अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमधून हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती, परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.